खामगावात लाडक्या बाप्पाला शांततेत निरोप. रात्री 2:30 झाले शेवटचे विसर्जन. रात्री 12 वाजेपर्यंत मस्तान चौकातून 12 मंडळ पास. खामगाव शहरात 10 दिवस गणेश उत्सव काल भक्तिमय वातावरणात पार पडला. काल 17 सप्टेंबर 2024 रोजी भव्य गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांनी सादर केलेले देखावे, चित्तथरारक प्रात्यक्षिके, ढोल व झांज पथक गणेश भक्तांचे विसर्जन ठरले होते. तर मध्यरात्री 2:30 सुमारास शेवटचे विसर्जन शांततेत पार पडले. सकाळी 10 वाजता फरशी येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रस्थानी मानाचा लाकडी गणपती होता. त्यापाठोपाठ तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ निघाले. त्यानंतर ठरलेल्या क्रमवारीप्रमाणे गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकीत डीजेच्या तालावर गणेश भक्त फिरकताना दिसले. वेगवेगळ्या मंडळाचे ढोल पथक, रेझिम पथक यांनी आकर्षक सादरीकरण करत मिरवणुकीत रंग भरला. चौकाचौकात खेळ करत मंडळ पुढे सरकत होते. विसर्जन मिरवणुकीने गणपती बाप्पाच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले होते. संपूर्ण मिरवणुकीदरम्यान शहरात तगडा पोलीस बंदोबस्त होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. संपूर्ण मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पडली. काही गणेश मंडळांनी जनुना तलाव तर काही मंडळांनी नगर परिषद मैदान येथील विहिरीवर गणपती मूर्तींचे विसर्जन केले. तलाव येथे रात्री 2 वाजता जय संतोषी गणेश मंडळाने तर नगर परिषद मैदानावरील विहिरीत रात्री 2:30 एकट्या गणेश मंडळाने शेवटचे विसर्जन केले. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.